नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे तसे शांत आणि संयमी समजले जातात. आधी मनसे आणि आता शिवसेना अशा पक्षांमध्ये काम करूनही गोडसे हे इतर आमदार खासदारांप्रमाणे कधीच आक्रमक झालेले ऐकिवात नव्हतं. मात्र गत 2 दिवसांपासून ते आक्रमक झाल्याचं दिसून येते आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊनच ठिय्या दिलाय. दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष हा नवीन नाहीये, पण भुसे सुद्धा गोडसेंसोबत या ठियामध्ये होते आणि याचं कारण एकच, ते म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसेच्या दाव्यांमुळे आणि आरोप प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर शक्य तितक्या लवकर उमेदवार जाहीर करा. खरं तर इथं गोडसे यांच्याकडे एक प्रातिनिधिक स्वरूपात बघता येईल, कारण शिंदेसोबत असलेल्या इतर 12 खासदारांची आणि इच्छुक नेत्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाहीये. विद्यमान खासदार असलेल्या पक्षाला संबंधित जागा सोडण्याबद्दल महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत असल्याचं सांगत भाजपने अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेला मात्र तिथल्या निकषांच्या आधारे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. यातील काही खासदारांचा पत्ता कट होण्याचीही चर्चा आहे, तर काही जागांवर भाजप राष्ट्रवादी किंवा मनसेचा डोळा आहे, त्यामुळे तिथल्या खासदारांना किंवा इच्छुकांना भाजपच्या किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. हेच कारण आहे ज्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि इच्छुक हे कमालीचे अस्वस्थ झालेत. खासदारांच्या याच अवस्थेला गोडसे यांनी आता वाट मोकळी करून दिल्याचं दिसून येतंय. शिवसेनेकडे असलेल्या रामटेकमध्ये कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, हातकणंगलेचे धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे संजय मंडलिक अशा खासदारांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते. शिवसेनेकडील ठाणे, अमरावती, पालघर या जागांवर भाजपचा, तर धाराशिव, परभणी आणि साताऱ्यावर राष्ट्रवादीचा दावा आहे. याशिवाय नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर मनसेचा डोळा आहे, त्यामुळे इथल्या इच्छुकांनी आधीच देव पाण्यात ठेवलेत. नाशिकवर मनसेसह भाजप आणि राष्ट्रवादीनेही आता हक्क सांगितलाय, त्यामुळे गोडसेंसमोरच्या अडचणी या वेगळ्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, पण गोडसे यांच्या रूपाने सेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने सुद्धा कंबर कसलीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना ही घोषणा रुचली नाही आणि गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचं टीकास्त्र सोडलं. भाजप एकतर उमेदवार बदला अन्यथा जागा आम्हाला द्या या भूमिकेवर अडून बसल्याचं आता सांगितलं जाते. तर नाशिकमधील देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्यासह इच्छुकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असून नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. एका बाजूला दोन्ही मित्रपक्षांचा विरोध असताना दुसऱ्या बाजूला कधी काळी बालेकिल्ला असलेल्या मनसेनेही आता नाशिकवर दावा सांगितलाय. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तर नाशिक मधून राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. तर याच दाव्या आणि प्रतिदाव्यांमुळे गोडसे हे सध्या अस्वस्थ आहेत आणि याचीच परिणिती मुख्यमंत्र्यांच्या ठाणे स्थित निवासस्थानासमोरील ठियात झाली. आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलिन होतीये, मतदारसंघांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी गोडसेंनी केली. मात्र प्रत्यक्षात एका जरी खासदाराचं तिकीट कापलं तरी आम्ही किती आक्रमक होऊ शकतो, आम्ही थेट तुमच्या घरावर येऊन धडकण्यासही मागे पुढे पाहणार नाही असा संदेश जणू गोडसे यांनी दिल्याच्या चर्चा होत आहेत. तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.